आज सकाळीच ज्येष्ठ गायक आणि अभिनेते रामदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी आली. त्यांच्या शिष्यगणांवर, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एक पर्व रामदास कामत यांच्या संगीत साधनेने आपल्या समोर निर्माण झालेला आहे. रामदास कामत हे संगीत शिक्षक म्हणून कसे होते, एक व्यक्ती म्हणून कसे होते, हे जाणून घेण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आपण आलो आहोत पूनम पंडित आणि प्रसाद पंडित यांच्याकडे. पूनमनी त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे आणि प्रसादने त्यांच्या संगीत शिक्षणाच्या वेळी त्यांना तबल्यावर साथ केलेली आहे. तर या दोघांकडनं आपण रामदास कामत यांच्याबद्दलचे अनुभव जाणून घेणार आहोत. पूनम, आज जेव्हा बातमी कळली पहिल्या भावना काय? भावना म्हणजे मी व्यक्त नाही करू शकत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. मी शॉक होते. मी 2 मिनिटांपूर्वी सकाळी बसून होते आणि अर्थातच डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे. पण त्यांच्याकडनं इमिजिएट सगळ्या त्यांच्या आठवणी अशा पटापट माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानाचा जो डिप्लोमा कोर्स शुभदाताई दादरकर आणि श्रीकांत दादरकर यांनी आमच्यासाठी ती संधी उपलब्ध केली, त्यामुळे रामदास कामतांशी आमची ओळख झाली. आणि आमचे सर, नुसतं सर म्हणण्यापेक्षा आमचे लाडके सर, ते आमचे सर होते. सुरुवातीला काही 2-3 आमचे क्लास झाले आणि त्यांच्याशी आमची मैत्री कशी होत गेली हे म्हणजे आम्ही सांगू शकत नाही. दोन फक्त क्लासमध्ये त्यांनी आमच्याशी मैत्री केली आणि अगदी छोट्या छोट्या सोप्या पद्धतीने आम्हाला त्यांनी नाट्यसंगीताची ओळख करून दिली. तेव्हा नाट्यसंगीताचं दडपण असतं का ते सोपं असतं हे त्यांच्यामुळे आम्हाला कळलं, खरं सांगायचं तर. आणि 2004 ह्या कोर्सची सुरुवात झाली आणि आमचा पहिला हा डिप्लोमा कोर्सची आम्ही पहिली बॅचमधली आम्ही सगळे आम्ही विद्यार्थी होतो आणि तेव्हा तू त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. प्रसाद, एरवी तू संगीत मैफलींना अनेक साथ करत आलेला आहेस. मग त्याच्यामध्ये पंडित यशवंत देव असतील, अशोक पत्की असतील, अनिल मोहिले असतील, दिगळी मंडळींबरोबर तू संगीत साथ केलेली आहेस. पण अशा कार्यक्रमांमध्ये संगीत साथ करणं आणि संगीत शिक्षणाचे धडेगे देणारा इतक्या दिग्गज गुरुकडे संगीत साथ करणं, याच्यामधला फरक आणि रामदास कामत यांच्याकडे जी साथ करत असताना तुला नेमकं काय शिकायला मिळालं, याचा अनुभव तुला पुढे झाला? माझ्यासाठी रामदास, मी पहिली जेव्हा भेट झाली दादरकर बाईंच्या घरी, दादरकर मॅडमच्या घरी आमची माझी पहिली भेट झाली, तेव्हा हे बोलली तसं मला खूप दडपण होतं. एवढे मोठे व्यक्ती, लहानपणापासून आपण, तुला तर माहितीच, आपण त्यांच्या सिरीज आणि सगळं गाणी ऐकत आलं, मोठे झालेलं होतं. तर त्यावेळी ते एक एवढे दिग्गज कलाकार, त्यांना आपण प्रत्यक्ष भेटणार, त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलणार, याचं खूप दडपण होतं, खूप प्रेशर आलेलं होतं. पण क्षणात मी जेव्हा त्यांच्या पाया पडलो, एक पाठीवर प्रेमाचा हात फिरवला त्यांनी आणि तुमच्यासारखा तरुण कलाकार तुम्ही असे संगीत नाटकाला साथ करताय हे त्यांचं वाक्य, आणि त्यांनी इतकं मोटिवेट केलं त्यावेळेला की असं दडपण असं जाणवलंच नाही की हे एवढे मोठे आहेत. प्रत्येक वेळेला सांभाळून घेतलंय. देव काका म्हणा, अनिल मोहिले म्हणा, किंवा अगदी पक्की काका म्हणा, खूप प्रेमळ माणसं, खूप प्रेमळ सहवास लागला. कधीच त्यांनी दडपण आणून दिलं नाही की कार्यक्रमात वाजवते की क्लासमध्ये वाजवते. क्लासमध्ये शिकत अस, तू म्हणतोस तसं, शिकवत असताना सुद्धा, विद्यार्थ्यांना घडवत असताना सुद्धा आम्हाला पण साथीदारांना पण घडवलंय. पण म्हणजे त्यातलं एखादं गोष्ट सांगता येईल की जी तुला मैफलीत उपयोगी पडली? हा, त्यांचा भर कसा होता? त्यांचं एक आता पूनमच्याच बाबतीतचा अनुभव आहे. पूनमला ते म्हणजे आपलं गोवाचं अभिषेकी बुवांचं हे सुरानो चंद्रवा गाणं शिकवत होते. तर गाणं शिकवताना आता ते रूपक मधलं गाणं आहे आणि ते मी जेव्हा त्यांनी शिकवायला सुरुवात केली, मी आपल्या नेहमीच्या कोर्समध्ये कार्यक्रमाला जसं वाजवतो तसं ती नाना हा ठेका धरला. तर माझ्याकडे एकदम असं स्तब्ध झाले आणि माझ्याकडे बघायले म्हणाले असा ठेका नाही धरायचा. सॉफ्टनेस, बरोबर, गाण्यातला तो सॉफ्टनेस आहे, त्या अंगाने तू वाजव, म्हणजे त्या ह्यानी गाणं ते खुलणार. त्या गाण्यामध्ये तो करुण रस आहे, म्हणजे ती प्रियकराला पोहोचवा, प्रियकर तिच्यापासून लांब गेलाय, ती जी ओढ आहे ती त्याच्यामध्ये जिवंत राहते. नाहीतर तुला तेव्हा तरी काय सांगितलं होतं की तो गझल अंगाने तो जाणार. मग ते संगीत नाटकातलं आणि संगीत नाटकात वाजवताना संगीत आपल्याला ते नाट्यसंगीत हे असं असतं की स्टोरी पुढे गेली पाहिजे, गाण्यातनं ती स्टोरी पुढे, आणि मग त्याच्यातला तुमचा मूडच निघून जातो. तो बाळ निघून नाट्यसंगीत
शब्द आणि शब्दांची भावना कशी जोडली जाते हे फार सुंदर पद्धतीने त्या गाण्याचं तुझ्या किंवा एकूणातच रामदास कामत यांच्याकडे संगीत शिक्षण घेतलं तर तुझ्या गायकीमध्ये तुला फरक जाणवला? खरं सांगायचं तर हे सुरानो चंद्रमध्ये जेव्हा त्याने आम्हाला शिकवायला घेतलं तोच माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता की तेव्हा मला कसं गायला पाहिजे किंवा मी काय केलं पाहिजे हे त्याच्यातनं मला खरं शिकायला मिळालं नाट्य संगीत म्हणून. त्याच्या आधी मी गात होते पण खरं काय गायचं असतं हे खरं तर त्या गाण्यापासून माझी सुरुवात. जसं याने सांगितलं की त्यातला सॉफ्टनेस जो आहे तो गाणं प्रेझेंट करताना तुझ्या गायकीत तुला तो आणता आला आणि त्याच्यामुळे तुला पुढच्या गायन प्रवासामध्ये शब्दांची पण म्हणजे काय काही काही अनेक लोक चुकीचे शब्द त्याच्यामध्ये वापरतात मग वाटे एका की तमाची असं नाही तर एका की तमाची त्याच्यानंतर हरवलेल्या माणसाची असे बरेच जण म्हणतात पण हरवलेल्या मानसाची मानस म्हणजे मन हरवलेलं मन असं त्यांनी तेव्हा आम्हाला लक्षात राहून दिलं नाही तर आम्हाला हे खरंच कळलं नसतं कधी. प्रसाद तुझं म्हणजे तू संगीत सात तर केलेलीस पण तुझी खूप वैयक्तिक मनाजवळची एक आठवण आहे त्यांच्याबद्दल ती काय? मनाजवळची म्हणजे यांचा तर कोर्स 2 वर्षाचा होता पण त्याच्यानंतर पुढे जेव्हा बाईंनी तो कोर्स आमचा अजून आजपर्यंत चालू आहे कोर्स नाट्य संगीताचा तर त्यांचे आमचे ते मेन गुरु रामदास काका मेन गुरु तर कोर्स संपल्यानंतर लगेच आमचं लग्न आमचं जुळलं तर मी त्यांच्या कानावर घातला तर म्हटलं काका असं असं पुनम बरोबर लग्न करायचं आहे आम्ही आमंत्रण द्यायला जेव्हा गेलो इतके प्रचंड खुश झाले ते आणि त्यांनी मला असं सांगितलं की माझी मुलगी चांगल्या मुलाच्या हातात दिली ते प्रेम त्यांचं म्हणजे अगदी अगदी आणि तो माझ्यासाठी माझ्यासाठी इतकं की माझ्या घरातले आमच्या लहानपणापासून घरातले आमच्या फॅमिलीतले सगळेच मेंबर त्यांचे प्रचंड मोठे फॅन सगळ्यांना त्यांना इतकं ते असं माझ्या म्हणजे मोठे काका तर नंतर आत्मदेव मला मिठी मारली काकाने की रामदास हा तो फोटो आहे ज्याचा आता प्रसादने उल्लेख केला आणि इकडे पांढरा पोशाख परिधान केलेले हे पंडित रामदास कामत आहेत ज्यांनी आवर्जून या दोघांच्या लग्नाला हजेरी लावलेली होती त्याच्यासोबत शरद गोखले सतीश जोशी आणि शुभदाताई स्वतः आणि गायन क्षेत्रातली सगळी जवळपास मंडळी क्षेत्रातली मंडळी आहेत ही याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण हा फोटो बघूया रामदास कामत यांच्या स्मृतींना आपण वंदन करूया त्यांच्या योगदानाला वंदन करूया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.